काही येतच नाही आणि आम्हाला सुद्धा माहित नाही. चांगली दाढी पाडणार तुम्ही सांगू नका. तुम्हाला जर गरज वाटतं स्वस्तमध्ये धान्य द्या, लोकांना रोजगार द्या, स्वस्तमध्ये तर अजून काय तर गरज द्या, नंतर खान लोकांना वीस द्या मिळायला. पालकमंत्र्यांनी देखील म्हणलं 7 जानेवारीला की ताबडतोब स्थगित आदेश द्या, तरी सुद्धा कलेक्टर करायला तयार नाही. यामध्ये कलेक्टरांचा मेन भूमिका आहे त्यामध्ये पूर्ण चालू करण्याचा. इशारे ताडी आणि केमिकलयुक्त ताडी असल्यामुळं लोकांना त्यांच्या जीवाला धोका झालेला आहे. ज्या लायसन दिलेले असते ते कुठं दिलेले आहेत, का बळजबरीनं दिलेले आहेत? आजूबाजूला शाळा आहे, मंदिर आहे, त्या ठिकाणी गरीब अत्यंत गरीब महिला ज्या विड्या वळण्याच्या काम करतात त्या भागात सतत त्यांचं जाणं येणं असतं आणि त्या बाजूला सगळे गरीब लोक राहतात. अशा वस्तीमध्ये ही ताडी दुकानाला परमिशन दिलीच कशी? शासनाच्या नियमाप्रमाणे फोन मी दाखल केलाय आणि तहसीलदार आणि आरएमडीच्या विरुद्ध मी प्रशासनाकडे गुन्हे दाखल करण्यास परवानगी मागितलेली आहे. बंद करण्यात आले त्या शासनाच्या मार्फत सरकार भले कुणाचंही असो त्यावेळेस, पण त्यांनी बंद केले लोकांच्या जीवाशी खेळ चाललाय म्हणून. परत 4 वर्षात तुमच्याकडे 38,000 झाडं कुठून आले साहेब? एक लिटर ताडी ओरिजिनल असेल तर त्याच्यामध्ये त्याच्यापासून रासायनिक प्रक्रिया करून विषारी ताडी बनवून 100 लिटर लोकांना पाठवण्याचा तुमचा धंदा आहे. तर काय 100 कराया काही 0 कराय मला समजत नाही. मग आम्ही पुढा याचा पुढा आमचं पाऊल असणार आहे, 100 कर हटाव, ताडी दुकान हटाव. कलेक्टर हटाव, सोलापूर बचाव.